जे आम्हाला कष्ट पडतात ते आम्ही वेदना सहन करतो. आपण शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणापासून वंचित राहिलेली जी मुलं आहेत यांना शिक्षण मिळणं खरं गरजेचं आहे. आई वडील नाही शिकलेले पण तिला आम्हाला शाळेत का पाठवते, त्यांनी काहीतरी बनवा. पण जर आम्ही जर असं टंगळ्यामंगळ्याचं केलं तर आम्ही त्यांच्यासारखंच होतो. परत माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये असा प्रसंग केव्हाच आला नाही. कोविडच्या येण्यानं साऱ्या जगात उलथापालथ झाली. प्रत्येक क्षेत्रात अनेक मोठे बदल या महामारीनं केले आणि शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नव्हतं. ऑनलाईन वर्गांच्या फी भरल्या नाहीत म्हणून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून काढल्याच्याही घटना घडल्या आहेत. तर मी हळूहळू ऑनलाईन सुरू केलं. तसं मला ते बायजूस वेगळंच वाटलं, ते इंटरेस्टच येत नव्हतं. आतापर्यंत खडू आणि फळा आणि विशेषतः शैक्षणिक साहित्य एवढंच वापरलेलं. गरीब घरातल्या पालकांना आपल्या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणावर खर्च करायला पैसा नव्हता. तर 7-8 हजार रुपये 2 महिन्याचे घेत होते ते. तर मुलं होती 10-15 होते ते. आमची 30-40 हजार तर गेले असते इजिली. मी ड्रायव्हर आहे, माझी स्वतःची गाडी आहे. बीड मध्ये काय तुमचं नगर नाही किंवा पुणे नाही किंवा मुंबई नाही, बीड मध्ये अतिशय ड्राय भाग आहे. मोबाईल घेणं हे दिव्य आणि त्यात पुन्हा त्यांना वारंवार डाटा भरत राहणं हे एक दिव्य होतं. या लॉकडाऊन काळात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आणखीनच गंभीर झाला. 7वी 8वीचे जे मुली आहेत त्या घरातला स्वयंपाक पाहून शाळा करतात. ग्रामीण भागात बाहेर पाठवल्या जात नाहीत मुली. युट्यूबचा सगळ्यात मोठा पालकांचाही धोका हाच होता. सर मुलं त्याच्यावर काहीतरी तिसरंच पाहतायत बरं का. पण कन्फ्युज होतो की नक्की काय बघावं, ही बघावं, ही चांगली असेल का ही चांगली असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे चांगले व्हिडिओ शोधूनही सापडत नव्हते. 50-60 मिनिटांचे व्हिडिओ बघताना मुलं कंटाळून जायची. व्हिडिओ शोधायला तो बघायला लागणारं स्ट्रॉंग इंटरनेट गावागावात मिळत नव्हतं. मराठीत सोप्या पद्धतीनं शिकवल्या जाणाऱ्या ऑनलाईन अभ्यासाचा जणू दुष्काळ होता. सगळे व्हिडिओ इंग्रजी किंवा हिंदीत होते आणि या सर्व समस्यांना समोर ठेवूनच व्ही स्कूलची निर्मिती केली गेली. यात फक्त व्हिडिओचा भडीमार नसतो. सोबतीला चित्र, PPT, वर्कशीट, गुगल फॉर्म, GIF इमेजेस यांच्या मदतीनं पाठ शिकवलेला असतो. आम्ही खेडेगावात असल्यामुळं इंग्लिशचा जास्त प्रॉब्लेम येतो आम्हाला. हा प्लॅटफॉर्म आम्हाला सेमीमध्ये मराठी आणि इंग्लिश आपल्याला दोन्ही जो पाहिजे तो आपण घेऊ शकतोय म्हणून आम्हाला सोपं गेला. व्ही स्कूल हा प्लॅटफॉर्म असा आहे की त्याच्यामध्ये गेल्यानंतर सहज आपली इयत्ता टाकायची विषय आणि तो कितवा चॅप्टर आहे तो जर आपण सर्च केलं का तर सहज त्याची माहिती भेटतीये. व्ही स्कूल मध्ये मुलगा कमीत कमी वेळ स्क्रीनला कसा राहील याचा प्रयत्न जास्तीत जास्त झालेला आहे. त्याचं आणि वहीचं नातं तुटलेलं नाहीये, त्याचं आणि शिक्षकाचं नातं तुटलेलं नाहीये. आणि असं नाहीये की घोकंपट्टी आहे फक्त, कारण की त्यांची ऍक्टिव्हिटीज अशा छान आहेत. नेट जे खूप उडत होतं ते कमी प्रमाणात उडतंय. अभ्यास करायला पुन्हा सोपं जातंय आणि जे शिक्षक शिकवतात ते खरोखर खूप छान शिकवत होते. खरं तर जे फिजिक्स असतं, फिजिक्स आपण म्हणतो खूप डोक्याला ताण आहे किंवा खूप त्याच्यामध्ये गणित वगैरे असतं सोडवायला, तशा वेळेस भरपूरदा आपण ऐकतो की आपण डोळ्यामध्ये एक अशी इमेज तयार करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला लक्षात राहील. तर ते आम्हाला डायरेक्ट तिथं ॲनिमेशन टाईप तिथे बघायला भेटतं तर ते एकदम छान वाटतं. ते मला म्हणजे आत्तापर्यंत ते खूप जास्त आवडलं. ऐकणं आणि पाहिल्यावर जास्त लक्षात राहतं. नुसतं ऐकलं तर लक्षात राहत नाही, नुसतं पाहिलं तरी लक्षात राहत नाही. त्यावरचे आपण नुसते व्हिडिओ बघितले काय लक्ष नाही दिलं आणि खालचे आपल्याला उत्तरच येऊ शकत नाहीत. आणि त्यामध्ये इतकं हे दिलंय की उपयोजित लेखन जास्त दिलेलं आहे. तुम्हाला हे प्रश्न का कसे वाटले कसे वाटले त्यामुळे ते उपयोजित लेखन मला खूप आवडलं. काही काही ठिकाणी स्वतः जाऊन तिथं तुम्ही शूटिंग काढलेली आहे. आगळी काय असते आम्हाला काय माहिती, तर तुम्ही प्रत्यक्ष तिथं जाऊन त्या आगळीचा आम्हाला फोटो दाखवला आहे. आम्ही बी त्यांच्या हातात मोबाईल म्हणजे एकदम हेनेच जबाबदारीनेच द्यायला लागलो. नाहीतर आपण द्यायचा मोबाईल, विद्यार्थ्यांनी दुसरंच बघायचं. तसं आम्हाला मग ओप्पोचं आल्यामुळं अजिबात टेन्शनच नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की गरीब मुलाला तुमच्या चॅनल पासून खूप शिकता आलं. खूप शिकता. जे आम्हाला पाहिजे होतं ते भेटलं तुमच्या चॅनल पासून. जेवढं काय बाहेर शिक्षण व्हायचं होणार होतं त्यांचं ते आज घरी बसले बसले पण त्यांना होऊ शकतं. या मुलांसाठी हा जो प्लॅटफॉर्म आहे हा खूप उपयुक्त आणि खूप चांगला आहे. महाराष्ट्रातल्या मुलींना सगळ्यांना शिकवायलाच पाहिजे आणि त्यांच्या स्वतःच्या पायावर मुलींना उभं केलं पाहिजे. आणि वयाच्या 52व्या वर्षी सुद्धा मला असं वाटतं की मी एकदम 25 वर्ष वयाचा नवीन जो तरुण म्हणून शिक्षक झालो होतो ना, अगदी
ती अनुभूती मला फील होते. खरोखरच खूप अभिमानाची बाब आहे की माझ्या बीड जिल्ह्यामधून हे सगळं चालू झालं. माझ्या आई वडिलांना माझी पण जास्त अपेक्षा आहे, त्यांना माहिती आहे की मी काही ना काहीतरी माझ्या जीवनात करेल. मला सायन्सची साईड घेऊन MBBS डॉक्टर व्हायचं आहे. मला डॉक्टरच बनायचं आहे मोठं होऊन. मोठं होऊन माझी इच्छा आहे की मी एक पोलीस हो. स्टेनोग्राफर मला व्हायचं आहे, इच्छा आहे माझी. मला MPSC परीक्षेची तयारी करायची. COVID-19 दिवस आले, जीव जीवांना जपायला हवं. गरज आली जरी घरी बसण्याची, जिद्दी होऊन शिकायला हवं, जिद्दी होऊन शिकायला हवं. वी स्कूल वी स्कूल वी स्कूल वी स्कूल वी स्कूल.